बाप्पाला प्रदूषण मुक्त निरोप देऊया, निर्माल्य दान करू या घोषणा देत अरुणावती नदीपात्रात क्लब समर्पणतर्फे निर्माल्य संकलन शहरात गणेशोत्सव उत्सवात साजरा केला जात असून टप्प्याटप्प्याने अरुणावती व तापी नदीपात्रात विसर्जन करण्यात येत आहे. नदीपात्रात गणरायाचे विसर्जन केल्यानंतर नदीपात्रात निर्माल्यमुळे गोळा होणाऱ्या प्रदूषण टाळण्यासाठी आरसी पटेल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी क्लब समर्पण स्थापन केला असून मंगळवारी नदीपात्रात निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली. सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे शहरालगत अरुणावती नदीपात्रात विसर्जन होत आहे. गणेश विसर्जन वेळी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त नदीच्या पात्रामध्ये निर्माल्य म्हणजे चढवलेले पान, फूल, फळ आणि प्लास्टिकचे विसर्जन अरुणावती नदीपात्रात टाकले जात आहे. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून नदीकाठ दूषित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आरसी पटेल इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्लब समर्पण डॉ अमृता भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन केलेले निर्माल्य गोळा केले. यावेळी कुंदन शिंदे, दिशा भेरडे, विशाल वंजारी, कुणाल सोनार, अंजली पवार, निखिल पाटील, नितेश पाटील, राहुल शर्मा, सिद्धी कुलकर्णी, मंथन पाटील, इशिता पाटील, अनिकेत पाटील थाले, रविराज कोळ आदी या उपक्रमात सहभागी होत बाप्पाला प्रदूषणमुक्त निरोप देऊया, निर्माल्य दान करू या घोषणा देत नदीपात्र स्वच्छता करण्यात आली. हे तुम्हाला कसं सुचलं की निर्माल्य गोळा करावं असं? मागच्या वर्षी आम्ही येताना बघितलं होतं की या नदीमध्ये खूप सारे लोक जे निर्माल्य टाकत होते, हार वगैरे जे होते ते नदीत टाकल्यामुळे प्रदूषण जास्त होत होतं आणि वरतून रोडावरून दिसत होतं की नदी पूर्ण खराब होत होती. म्हणून आमच्या ग्रुपचा सोशल वर्क जे करत असते त्यांना एक आयडिया आली की आपण हे स्वच्छ करू शकतो. त्यावेळी तुम्ही बघू शकता की नदी पूर्ण स्वच्छ आहे आणि याच्यातलं जे एक कचरा आहे ते आम्ही गोळा करतो आहे आणि त्यांना आम्ही आपलं रियूज करणार, आपलं एक खत म्हणून यूज करणार आहे, ते रिसायकलसाठी नगरपालिकेला देणार आहे आणि ते त्याच्यात जमा करणार आहे. या संकल्पनेत तुमच्या कोणकोण सहभागी आहे? या ह्याच्यामध्ये आम्हाला आमचे मेन आहे ना आमचे भंडारे मॅडम, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनीच आम्हाला जे पुढील मार्गदर्शन आणि कॉलेजचे जेही सपोर्ट आहे ते मॅडमनी केलेलं आहे आणि मॅडमना यांना श्रेय जातो. आणि आरसी पटेल कॉलेजचा आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे आम्ही स्टुडंट आहे. तिथं आमचा ग्रुप आहे समर्पण नावाचा, आम्ही सोशल वर्क करत राहतो. दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आम्ही काही ग्रेन डोनेट म्हणणार किंवा पॅड डोनेशन आहे, ट्री प्लांटेशन आहे, सगळ्या प्रकारचे सोशल वर्क करतो. तर यावर्षी आम्ही फक्त हे असं विचार केला की आपण निर्माल्यासारख्या गोष्टी आपण जमा करू, त्यांना डंप करू, त्याचं बायोडिग्रेडेबल आहे त्याचं आम्ही खत तयार करू किंवा त्यांना खत तयार करून शेतीमध्ये किंवा झाडांमध्ये यूज करू शकतो. टाकाऊपासून टिकाऊ बनवून याच्या तुमचा प्रयत्न आहे. आणि जे काही चालले फळं वगैरे आहेत ते काही काही गरीब मुलांना सुद्धा आम्ही देत आहे, कारण की जे लोक नदीत फेकतो आहे तेच आम्ही कलेक्ट करत आहे, ते काही लोकांसाठी खाण्याचं योग्य आहे ते आम्ही त्यांना देतो आहे. खूप सारे फळ पण असतात त्यात चांगले चांगले, पण ते पण फेकून देत आलो, ते पण आम्ही देऊन देत आहे. We'll be right back.